आता हनुमान हनुमान हनुमानजींनी त्यांना भेट दिली ना, हनुमानजींचीच भेट आहे. तुम्ही देवाचा सुद्धा जर मिसयूज करायला लागले, तुम्ही स्वतःला कोणत्या धर्माचे मानतात ते आम्हाला माहिती नाही. जात लपवली, खोटं झालं, सर्व झालं, परंतु साक्षात हनुमानजी, साक्षात आमचे परमेश्वर, आम्ही ज्यांना मानतो आम्ही हिंदू धर्मीय, त्यांनी त्यांच्याबद्दल खोटं बोलण्याचं जे पाप तिने केलं त्याचं बक्षीस हे हनुमानजींनी त्यांना दिलेलं आहे. येतील ना आता 3 वाजेपर्यंत आपण प्रतीक्षा केलेली जास्त बरी होईल ना, कारण की आताच सांगणे बरोबर होणार नाही. काय मग क्युरिओसिटी निघून जाईल ना तुमची, पण देणार आहे, लेटेस्ट आहे. 3 बजे कुछ व्हिडिओ आने वाले हैं, पोलीस की तरफ से वाज जाहिर करने वाले हैं कि क्या क्या हुआ. जो इल्ज़ाम सरकार के ऊपर लगाया गया है और पोलीस के ऊपर जो इल्ज़ाम लगाया गया उसकी सत्यता क्या है, ये आपको आज 3 बजे दिखाई देगा. भेट तो कोणाला नाही, पण द्यावं लागतं. तुमची काय इच्छा आहे, तुमची काय भेट द्यायची इच्छा आहे सांगा. आता हनुमान हनुमान हनुमानजींनी त्यांना भेट दिली ना, हनुमानजींचीच भेट आहे. तुम्ही देवाचा सुद्धा जर मिसयूज करायला लागले, तुम्ही स्वतःला कोणत्या धर्माचे मानतात ते आम्हाला माहिती नाही. जात लपवली, खोटं झालं, सर्व झालं, परंतु साक्षात हनुमानजी, साक्षात आमचे परमेश्वर, आम्ही ज्यांना मानतो आम्ही हिंदू धर्मीय, त्यांनी त्यांच्याबद्दल खोटं बोलण्याचं जे पाप तिने केलं त्याचं बक्षीस हे हनुमानजींनी त्यांना दिलेलं आहे. आम्ही कुठं म्हटलं, आम्ही या शिवसैनिक मुंबईमध्ये शिवसैनिक असेच राहतात, उभेच राहतात. मुंबईमध्ये घराघरामध्ये शिवसैनिक आहे. आणि शिवसैनिकांनी काय, 10 लोकांनी एका ठिकाणी यायचे ना, असं काही बंदी आहे कोणाला, कोणी येऊ शकतात. जर कोणी आव्हान देत असेल तर प्रति आव्हान त्या ठिकाणी असतेच ना. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.